नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे अत्यंत महत्त्वाची, राज्यातली बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मोठे नेते अडचणीत आले असताना आता सध्या राष्ट्रवादीच्या तीन वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला खूप महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे एकीकडे धनंजय मुंडे आणि दुसरीकडे नवाब मलिक यांसारखे दोन मोठे नेते आता सध्या, दोन मंत्री सध्या अडचणीत आलेले आहेत आणि त्यामुळेच ही बैठक होते. काही वेळापूर्वी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद देखील घेतली, पण आत्ताची ही बैठक सुद्धा सुरू आहे. जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे तिन्ही वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे या बैठकीला उपस्थित आहेत. धनंजय मुंडे आणि नवाब मलिक सध्या चांगलेच अडचणीत आलेत. धनंजय मुंडेवर एका तरुणीनं लैंगिक अत्याचाराचे आरोप केले, त्याच्यावर मुंडे यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला NCB ने अटक केली आहे आणि त्याच्या घरावर छापे देखील टाकलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आता सुरू आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे. प्रफुल्ल, दोन मोठे नेते राष्ट्रवादीचे, मंत्रिमंडळातले मंत्री, आता सध्या अडचणीत आलेले आहेत. जयंत पाटलांनी काही वेळापूर्वी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिलेली आहे, राजीनाम्याची गरज नाही, मंत्रिमंडळात बदल होणार नाही. असं जरी ते म्हणत असले तरी त्यांचा चेहरा बरंच काही सांगून जात होता. काय नेमकं घडतं आहे? या तिघांची तर बैठक सुरू आहे, दुसरीकडे मुंडेंच्याबद्दल काय आणखी माहिती मिळते? कारण या बैठकीत याच दोन मुद्द्यांवर चर्चा होतीये. कितके आपण जर पाहिलं तर नक्कीच राष्ट्रवादीसाठी अडचणीचा विषय आहे, कारण दोन मोठे नेते जे आहेत आणि जे मंत्री आहेत आणि विशेषतः नवाब मलिक प्रदेशाध्यक्ष आहेत मुंबईचे, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही अडचणीची गोष्ट नक्कीच आहे. आणि या संदर्भात जर आपण आज बैठक पाहिली तर प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होती आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर नक्कीच या दोन विषयांचा संदर्भ देखील या बैठकीला असणार हे खात्रीने आपण सांगू शकतो. तरी देखील राष्ट्रवादीनं सकाळी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे, पण ज्या पद्धतीनं आता ही महिला पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेलेली आहे, त्यानंतर पोलीस ही तक्रार दाखल करून घेतात का, त्यानंतर काय कारवाई होते, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते आणखीन या ठिकाणी वाढत जाणार आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी कदाचित ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मोठे नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये जवळपास अर्ध्या तासापासून चर्चा झाली. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे धनंजय मुंडेंनी काल शरद पवारांची भेट देखील घेतली होती. आता हे तीन नेते तर वरिष्ठ नेते आहेतच, पण शरद पवार देखील बैठक घेणार आहेत का, किंवा त्याबद्दल आणखी काय सांगशील? आता ही जी पहिली बैठक आहे कितकी की हे तिन्ही नेते एकत्रपणे हे चर्चा करताहेत कुठले विषय आहेत आणि विशेषतः हे दोन विषयांची नक्कीच या बैठकीला किनार आहे. ही बैठक झाल्यानंतर हे तिन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत यशवंतराव चव्हाण सभागृहात, आणि त्या ठिकाणी या तिन्ही नेत्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक होईल अशी माहिती जी आहे ती इथल्या सूत्रांकडून मिळते. त्यामुळे थोडा वेळ जी आहे ती संपूर्णपणे या तीन नेते बैठकीत चर्चा करतील आणि या बैठकीमध्ये काय झालं आहे त्याचा अहवाल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे. अगदी साधारणपणे किती वेळ झाला ही बैठक सुरू आहे आणि या सगळ्या नंतर जरी राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, म्हणजेच जयंत पाटलांची प्रतिक्रिया असं मगाशी अजित पवार म्हणाले असले तरी याच्या नंतर ते पुन्हा माध्यमांशी बोलण्याची कितपत शक्यता आहे? कितकी आता जी बैठक आहे ती तीन नेत्यांची बैठक आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका व्यक्त केली आहे, पण ही बैठक नक्की कुठल्या कारणासाठी होती याचा जी माहिती आहे ती कदाचित प्रफुल्ल पटेल देखील या ठिकाणी देतील. पण या बैठकीमध्ये जो अहवाल या ठिकाणी तयार केला जाईल किंवा बैठकीमध्ये काय चर्चा झाली त्याचा जे अहवाल आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थोड्या वेळाने दिला जाणार आहे. आणि या नेत्यांची पुन्हा यशवंतराव चव्हाणमध्ये एक बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यासोबत होईल. प्रफुल्ल, अर्थातच दोन महत्त्वाचे नेते जे मंत्रिमंडळात आहेत ते आत्ता सध्या अडचणीत आहेत, अशा वेळेला ही बैठक तर होतीये, पण राजकारणसुद्धा यावरून भरपूर केलं जात आहे. काँग्रेसची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे? शिवसेनेची संजय राऊतांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिलेली आहे, पण काँग्रेसची काय या सगळ्यावर प्रतिक्रिया आहे, कारण हे तीनही पक्ष मिळून सध्या सरकार चालवत आहेत?
नक्कीच आपण जर पाहिलं की काल देखील राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, या बैठकीमध्ये देखील हा विषय चर्चेला गेला असल्याची माहिती मिळते आणि या बैठकीमध्ये काही नाराजीचा सूर देखील होता, पण काहींनी ही संपूर्ण भूमिका जी आहे ती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे यावर भाष्य करण्याचं टाळलं होतं. आज देखील शिवसेनेनं संजय राऊतांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की वैयक्तिक आयुष्याचा हा संपूर्ण भाग आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देता येणार नाही. आणि काँग्रेसच्या वतीनं जरी आज कुठली भूमिका स्पष्टपणे समोर येताना दिसत नसली तरी त्यांच्या प्रवक्त्यांनी सकाळी भूमिका व्यक्त केली की ही संपूर्ण जी घटना आहे ती वैयक्तिक स्वरूपाची आहे, यामध्ये पुढे आणखी काय पोलीस तक्रारीमध्ये काय होतं आणि कुठली कारवाई होते त्यानंतर काँग्रेस असेल शिवसेना असेल या संदर्भातले अधिकृतपणे जे आहे ते या ठिकाणी समोर बोलतील. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल आणि या बैठकीचे अपडेट्स, त्यामध्ये नेमकं काय होतं याचे सगळे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेतच राहणार आहोत. याच विषयाबद्दलची बातमी, कारण काही वेळापूर्वी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी कोणताही हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे असं सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची सध्या आवश्यकता नाही आहे, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले होते. मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही, पण सरकार यात हस्तक्षेप करणार नाही असं पाटील म्हणाले. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत आणि त्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी असं त्यांनी म्हटलंय. जावयानं काय केलं तर त्याचं खापर सासऱ्यावर का फोडलं जात आहे असा सवाल सुद्धा जयंत पाटील यांनी केलाय. ज्या पद्धतीने तक्रार करण्यात आली आहे त्यावर श्री धनंजय मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यासाठी त्यांनी हायकोर्टात मुंबईला देखील यापूर्वीच काही महिन्याआधी आपला अर्ज देखील सादर केलेला आहे आणि त्यामुळं त्याची यथोचित अशी आवश्यक ती माहिती ज्यांच्याकडे तक्रार झाली ती घेतील, जर आवश्यकता वाटली तर पुढची पावलं ते टाकतील. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आहे, त्यांचं ते काम आहे, पण त्यांच्या वेगळे नेते वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत. काही नेते समंजस आहेत, ते अतिशय सावधतेनं आपली भूमिका मांडतायत. चंद्रकांत दादा कशा भूमिका मांडतात हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे त्यावर जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही. दिल्लीत बसलेलं केंद्र सरकार हे सतत आपल्या विरोधकांनाच नामोरम करण्यासाठी या सर्व यंत्रणा वापरते हे भारत नाही जग जाहीर आहेत आणि सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळं अशा केलेल्या कारवाईंवर लोकही आता विश्वास ठेवत नाही, लोकांना त्यात काहीतरी काळंबेर आहे आज देशातल्या जनतेलाही कळायला लागले. त्यामुळं आता ईडीने केलेली कारवाई किंवा इन्कम टॅक्सच्या झालेल्या धाडी या फक्त राजकीय अभिनिवेशातून होत आहेत आणि विरोधकांना त्रास देण्याचाच याच्यात प्रयत्न आहे असा त्याचा भाग आहे. तर जयंत पाटील यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे आणि तीच पक्षाची भूमिका आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. दोघांनी त्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एक जण पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आहेत आणि एक प्रांताध्यक्ष आहे. त्या दोघांनी जे काही सांगितलेलं आहे ते सांगितल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये वेगळं काही सांगणं ते जास्त उचित दिसत नाही आणि जे काही आहे ते आपण सगळेजण पाहताय, त्याच्यातली स्पष्ट भूमिका धनंजयनी तिथं मांडलेली आहे. तर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नाही, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. मी कालच त्याच्याविषयी स्टेटमेंट दिलं आणि खरं तर या संदर्भात उचित अधिक बोलणं योग्य ठरणार नाही, कारण स्वतः नामदार धनंजयजी मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हा आरोप झालेला आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर नक्कीच त्यावर काय कारवाई करायची ती न्यायप्रविष्ट प्रक्रिया असेल आणि कुणाच्या वैयक्तिक बाबीत मला वाटत नाही त्यावर फार जास्त टीका भाष्य करण्याची गरज आहे. तर चारित्र्य हनन करून महाविकास आघाडी धोक्यात येईल हा भ्रम असल्याचं संजय राऊतांनी वक्तव्य केलंय. कौटुंबिक गोष्टींमध्ये राजकीय भूमिका योग्य नाहीत असंही ते म्हणालेत. काही गोष्टी खाजगी असतात, काही गोष्टी कौटुंबिक असतात, त्या त्याच पातळीवरती सोडवायच्या असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्वसुद्धा सुजाण आहे, प्रगल्भ आहे,
काय निर्णय घ्यावेत काय नाही घ्यावेत याचा अनुभव सगळ्यात जास्त जर कोणाला असेल तर तो राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आहे। तर अर्थातच विरोधकांनी यावर टीका केली आणि राजीनामा देणार नाही किंवा राजीनामा घेणार नाही हे जयंत पाटलांनी म्हणणं हा बेशरमपणाचा कळस आहे अशी जळजळीत टीका केली आहे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी। धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही हे जयंत पाटलांचं म्हणणं म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे। बलात्काराची तक्रार झाल्यानंतर 72 तास उलटून गेल्यानंतरही साधा FIR दाखल केला जात नाही। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर बलात्काराचा FIR झाल्यानंतर तो राद्रोसपणे गेले महिनाभर मोकळा हिंटतोय आणि त्याच्यामुळे ह्या मंत्रिमंडळामध्ये असे सगळे नमुने भरलेले आहेत। कोणाच्या जावयाला अटक होतीये तर मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप होत आहेत, परंतु इथे राज्य गुंड पुंड मवाली बलात्कारी यांचं राज्य आहे, कायद्याचं राज्य नाहीये। मुंड्यांचा ताबडतोब राजीनामा घ्या, त्यांच्यावर FIR दाखल करा, त्यांना अटक करा, नाहीतर भारतीय जनता पार्टी प्रत्येक व्यासपीठावर जाऊन याच्या विरुद्ध आवाज उठवेल। तर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी तरुणी आज दुपारी मुंबईच्या DN नगर पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे, तिच्या सोबत तिचे वकीलही होते। अंधेरी पश्चिम परिसरामध्ये DN नगर पोलीस स्टेशन आहे आणि तिथे ती तक्रार करण्यासाठी म्हणून गेलेली आहे। धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून आपल्या सोशल मीडियाच्या वैयक्तिक अकाउंटवरून याबद्दलचं स्पष्टीकरण देखील दिलेलं होतं। मात्र या महिलेनं आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप केलेले आहेत आणि त्यामुळेच आता नेमकं ही तरुणी आत्ता पोलीस स्टेशनमध्ये का गेली हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। या तक्रारदार महिलेसोबत तिचे वकीलही आहेत। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, आता ही तरुणी या स्टेशनमध्ये का गेली आहे, जबाब नोंदवून घेतला जातोय का की आणखी काही कारण आहे? आपल्याला माहिती आहे की या महिलेचा असा आरोप होता की तिच्या ती जेव्हा जेव्हा तक्रार द्यायला या प्रकरणामध्ये गेली तेव्हा FIR नोंदवून घेतलेला नाहीये असे तिने आरोप केलेला आहे आणि त्यामुळं आज तिच्या ती तक्रार करायला आलेली आहे। आज तिचा FIR नोंदवला जातो का हे बघितलं जाणार, हा FIR नोंदवला गेला पाहिजे याची खबरदारी घेण्यासाठी म्हणून भाजपचे नेते किरीट सोमय्या सुद्धा या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मिळते। तुर्तास ही महिला, हिचे काही सहकारी आणि वकील या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि आतमध्ये आता ते गेलेले आहे। जेव्हा ते बाहेर येतील त्यावेळेला त्याबद्दलची प्रतिक्रिया कळू शकेल की त्यांची जी मागणी होती तक्रार नोंदवून घेण्याची, ती तक्रार नोंदवली जाते का, FIR नोंदवला जातोय का। इथे येणार पोहोचलेले आहेत, ते अजून पोहोचायचे आहे अशी माहिती मिळती आहे। ते पोहोचल्यानंतर त्याबद्दलची अधिक जास्त माहिती त्यांच्याकडूनही घेता येऊ शकेल, परंतु तुर्तास तरी ही महिला, तिचे सहकारी आणि वकील हे DN नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल, अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत। आणि ही तक्रारदार महिला आत्ता सध्या DN नगर पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे। धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी ही तरुणी आहे आणि FIR नोंदवण्यात आलेली नाही आहे अशी ती देखील तिची तक्रार आहे, त्यामुळे आता ती FIR नोंदवण्यासाठी म्हणून DN नगर पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे। तिच्यासोबत तिचे वकीलही होते आणि अंधेरी पश्चिम परिसरामध्ये हे DN नगर पोलीस स्टेशन आहे। यानंतर आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। ड्रग्ज प्रकरणी समीर खानच्या घरी धाड टाकण्यात आली आहे। वांद्रे इथल्या घरावर त्याच्या NCB छापा टाकला आहे। पालहील इथल्या घरावर हा छापा टाकण्यात आलेला आहे। समीर खानच्या घरी सर्च ऑपरेशन सुरू आहे। समीर खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की या सगळ्या चौकशीतून समीर खानचं नाव समोर आलेलं आहे आणि मोठ्या रकमेचा व्यवहार त्यानं केला आहे आणि त्याचप्रमाणे त्यानं ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत असं NCB अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आणि त्याच प्रकरणी आज हा छापा टाकण्यात आलेला आहे। समीर खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे, त्याला उद्या कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे। समीर खान हा नवाब मलिक यांचा जावई आहे।
आणि या संपूर्ण प्रकरणावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हटलंय त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ते बघूयात. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नसून कायदा सर्वांना समान आहे. कायदा आपलं काम करेल. आपण कायद्याचा आदर करत असून न्यायसंस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. तर समीर खान प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही ऐकूयात. नवाब मलिक यांच्या बाबतीत जावयानी केलेली एखादी चूक असेल, केली आहे की नाही ते माहीत नाही, ते चौकशीच्या दरम्यान कळेल. तर मला वाटतं त्याचं सासऱ्यांनी सासऱ्यावर परिणाम होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केलेला आहे त्याची साधारणपणाने प्राथमिक माहिती घेऊन आवश्यक त्या गोष्टी होतील असं मला वाटतंय आणि त्या बाबतीत सरकार कोणताही या दोन्ही प्रकरणात हस्तक्षेप करत नाही, केलेला नाही हे त्यातून स्पष्ट होतंय. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा करून आज 27 वर्ष झाली. दरवर्षी आंबेडकर प्रेमी या विद्यापीठाच्या गेटवर येऊन अभिवादन करतात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली नव्हती, तरीही काही अटी आणि शर्तींवर नागरिकांना अभिवादनाला परवानगी देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या गेटवरूनच आढावा घेतला आणि आमच्या प्रतिनिधींनी आणि नामांतरासाठी स्वतःला पेटवून घेणारे पुण्याचे विवेक चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. आज मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं करण्यात आलं होतं. आज जवळपास 27 वर्ष झालं आणि आपण आता माझ्यासोबत पुण्याहून आलेले आहेत कोब्रा संघटनेचे भाई विवेक चव्हाण. भाई काय विशेष आहे की तुम्ही खास पुण्याहून इथं अभिवादन करायला आलात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी संपूर्ण देशामध्ये सर्वात प्रथम 1 मे 1991 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या बंगल्यासमोर स्वतःला जाळून घेतलं होतं. त्यामुळे मी 8% भाजलो आणि त्याची स्फूर्ती घेऊन 9 जान जवान आणि कोवळ्या पोरांनी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अंगावर रॉकेल उठून बलिदान दिलं आणि त्या बलिदानाच्या याच्या पेटलेल्या वणव्यानी आणि अविरत संघर्षाने आणि चिकाटीने दलितांच्या विजयाचं हे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची कमान आहे आणि आम्ही ही कमान डोळ्यात सामावून घ्यायला आणि बाबासाहेबांचं कमानीवर असलेलं नावासमोर नतमस्तक होण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो. पण काय तो सगळं संघर्ष आठवल्यानंतर आज काय वाटतं या ठिकाणी? शब्द व्यक्त करू शकत नाही. याच्यापेक्षा आनंद दुसरा असू शकत नाही. आज संक्रांतीचा दिवस आहे. आमच्या माय बहिणी हिंदू परंपरेप्रमाणे सगळीकडे वाण देण्यासाठी जातात आणि आम्ही विजयाचं वाण घेऊन आम्ही घराघरामध्ये आणि प्रत्येक घरातला पोरगा हा बाबासाहेबाच्या विचाराप्रमाणे शिक्षित झाला पाहिजे, संघटित झाला पाहिजे आणि कॉस्मोपॉलिटन वातावरणामध्ये त्यांनी स्पर्धेच्या युगामध्ये एक दलित मुलांचा एक वेगळा ठसा उमटवला पाहिजे यासाठी आम्ही ही प्रेरणा घेऊन लढत होतो. महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आज संक्रांतीचं वाण महिला देत असतात, वाटत असतात, मात्र या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या कमानेखाली येऊन आंबेडकरांच्या विचाराचं वाण लुटून या ठिकाणी आंबेडकरी विचारित लोक जात असतात, हे महत्वाचं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुढची बातमी बघूयात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 386 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. तालुका स्तरावर आज ईव्हीएम मशीनचं वाटप करण्यात आलं तर करवीर तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी जवळपास 1500 कर्मचारी तैनात करण्यात आले. या सगळ्यांना आज रमणमळा इथल्या शासकीय गोदाम परिसरात ईव्हीएम मशीन्स वाटप करण्यात आली आहेत. तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलंय. त्यानंतर हे सगळे कर्मचारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात रवाना झाले. 380 ग्रामपंचायतींसाठी 7500 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यांचं भवितव्य उद्या ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत आणखीही काही घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आज नव्या वर्षातला पहिला सण आहे मकर संक्रांत आणि आजच्या दिवशी रुक्मिणी मातेला वाण देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिला पंढरपुरात दाखल होत आहेत. पण कोरोनाचे निर्बंध अजूनही आहेत त्यामुळे रुक्मिणी मातेपर्यंत हे वाण पोहोचू शकत नाही आहे. त्यामुळे या महिलांनी मंदिर परिसरातच एकमेकींना वाण दिलं आहे आणि प्रार्थना केली आहे. या महिलांशीच त्यांच्याकडनं आणखी जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. आज मकर संक्रांत, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणचा प्रारंभ होतो. अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो महिलांसाठी. विशेषतः हा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. आज रुक्मिणी मातेला ते वाणवसा करतात आपल्या. आज मात्र कोविडमुळं मंदिर समितीने वाणवसा करण्याची परवानगी दिलेली नाही, त्यामुळं भाविक नामदेव पारीशी इथं वाणवसा करत आहेत. काय सांगाल तुम्ही आलाय तिथून, काय इच्छा आहे, काय महत्त्व आहे? आम्ही औरंगाबादहून आलो आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी. आणि संक्रांतीचं महत्त्व असं आहे का, सुवासनीचा सूर्य पर्व याच्यात मकर राशीत प्रवेश करतो, मग पर्व काळाला सुरुवात होते वाणाची. आणि हे सुवासनीचं लेणं असतं. पांडुरंगावर श्रद्धा आहे खूप आमची. आम्ही दर वर्षाला वारी करतो पांडुरंगाची. आणि एक अभंगाचं कडवं बोलून दाखवते. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. रखुमाईचा पती सोयरिया, रखुमाईचा पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. मी नांदेडून आले, मकर संक्रांतीच्या व्यवसायासाठी इथं आलेले. हां, व्यवसाय झाला, दर्शन झालं, करोना जाऊ द्या म्हणून मागितलं. हां, सगळ्या लेकरा बाळाला मोकळंच होऊ द्या फिरायला करोना. हा नेहमी सारखा येणार. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.